संत सावधा माळी पुण्यतिथी निमित्त येवला शहरातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आले होते. आज सोहळ्याची सांगता होऊन सावता माळी पुण्यतिथी निमित्त शहरातील मुख्य रस्त्यावर ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. बोला. नमस्कार. संत शिवमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा हा कार्यक्रम दत्तवाडी परिसरात आयोजित केलेला आहे. सालबादप्रमाणे यंदा पण इथे उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या थटामटामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो. 3 दिवसापासून या ठिकाणी हरिपाठ, वेगवेगळ्या नामवंत महाराजांचे कीर्तन आयोजित केलेले आहेत. आजही रसाळ महाराजांचा काल्याचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी सावता महाराजांची रक्तवाडीपासून येवला शहरात मिरवणूक काढली जाते आणि या मिरवणुकीमध्ये समाजातील इतर समाजातील लहान थोर मंडळी सामील होतात. मोठा आनंद त्या ठिकाणी घेतला जातो. घेतात कांदा मुळा भाजी, अवघी मिठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, असं सावता महाराजांनी हा पांडुरंग हा विठ्ठल आपल्या शेतामध्ये बघितला. सावता महाराजांनी समाजाला श्रमाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. पहिल्यांदा आपलं श्रम करा आणि मग बाकीची कामं करा हे समाजाला सांगितलं. सावता महाराज कधी विठ्ठलाच्या पंढरीला गेले नाहीत. काल भुजबळ साहेब आले होते, त्यांनी पण सांगितलं की सावता महाराज यांनी आपल्या शेतीकडं लक्ष दिलं, अन्नधान्य पिकवलं आणि ते समाजाला दिलं. त्यासाठी खास पांडुरंग विठ्ठल सावता महाराजांना भेटीसाठी यायचा. असे संत यांची शिकवण आपण सर्वांनी घेतली पाहिजे. धन्यवाद. समितीच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माजी नगरसेवक दत्त भौडीकम, नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रदीप भाऊ सोलोने, संतोष भाऊ, सुदाम भाऊ, आता किती जणांचे नावं घ्यायचे, अरुण मामा थोरात तब्येत बरी असल्यामुळे या ठिकाणी हजर राहिले नाहीत, या सर्वांची प्रेरणा या नवयुवकांना लाभलेल्या आहेत. मोठ्या जोमाने या ठिकाणी जे कार्यकर्ते झटून कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम यशस्वी झालेला आहे यामध्ये सर्वांचा वाटा आहे. धन्यवाद.